अमरावती विभागात केवळ 2 दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हा चिकित्सकांनी दिली आहे। तर अमरावती आरोग्य उपसंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या विभागात लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असून विभागात येणाऱ्यांना 5 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे। त्यामुळे आरोग्य उपसंचालक आणि जिल्हा चिकित्सकांनी केलेल्या परस्पर विरोधी वक्तव्याने संभ्रम निर्माण झालाय। तर केंद्र सरकारद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या कोविन ॲप प्रमाणे अमरावती जिल्ह्यात 34,300 डोसेस उपलब्ध आहेत। आपल्याकडे असणारा लसीचा साठा हा कमीत कमी 4 ते 5 दिवस आपलं लसीकरण होईल असं वाटतंय। आणि कालच आम्ही इथून गाडी पाठवलेली आहे, अकोल्यावरनं पुण्याला गाडी पोहोचलेली आहे। यामध्ये आम्ही डिमांड केली आहे 11,75,000 डोजेस हे कोविशिल्डचे, 6,60,000 कोवॅक्सिनचे। आता स्टेटवरनं जसं उपलब्ध होईल उद्या किंवा परवाला त्याप्रमाणे ते प्रत्येक जिल्ह्याला डिस्ट्रीब्यूट केलं जाईल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून केली जाते आहे। त्यासाठी ट्विटरवरून एक कॅम्पेन देखील सुरू करण्यात आलाय। विद्यार्थी पालकांकडून लाखो ट्विट्स त्यामध्ये आलेले आहेत। ट्विटरवर कॅन्सल बोर्ड एक्झाम मोहीम या ही ट्रेंडमध्ये दिसते आहे। 4,19,000 ट्विट्सद्वारे या परीक्षांना निषेध दर्शवण्यात आलाय। परीक्षा घेऊन विद्यार्थी, कुटुंबीय, शिक्षक, पर्यवेक्षक यांचं आरोग्य धोक्यात घालू नये असा सूर उमटतोय। दिवसाला 1,000 रुग्ण सापडत असताना ऑफलाईन परीक्षा घेणं योग्य आहे का असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय। गेल्या वर्षी परीक्षेच्या सुमारास सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव यंदाही परीक्षांच्या तोंडावर बळावलाय। त्यामुळे पुन्हा परीक्षांबाबत शिक्षण विभागासमोरच पेच निर्माण झालाय। 1 ते 8 विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय विभागाने नुकताच जाहीर केला। त्यानंतर 9वी आणि 11वीच्या वर्गांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं सद्यस्थितीत शक्य नाही। विभागाने यापूर्वी विविध घटकांची मते जाणून घेतली असता या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता। त्यानुसार आता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याची परवानगी देण्याचे विभागाच्या विचाराधीन आहे। आज या संदर्भात निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। जिल्हा प्रशासनाने पुण्यातील हॉटेलचे 8 कोटी रुपये थकवले। कोविड काळात ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती। ससून रुग्णालयाच्या परिसरातील 24 हॉटेल्सच्या 700 रूम्सचा वापर करण्यात आला। 6 महिन्यांचं तब्बल 8 कोटी रुपयांचं बिल थकलं गेलंय। पाठपुरावा करूनही ससून प्रशासन लक्ष देत नाहीये तर जिल्हा प्रशासनानं ससून प्रशासनाकडून पैसे घ्या अशा सूचना देखील केल्यात। तेव्हा आता तरी कुठे दाद मागावी अशी अवस्था हॉटेल व्यवसायकांची झालेली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे